नमस्कार मित्रांनो तर बघा आपण जी मागच्या मंथमध्ये तलाठी परीक्षा दिलेली होती तर त्या तलाठी परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरं आलेले आहे ज्याला आपण रिस्पॉन्स सीट असं म्हणत आहे तर बघा मित्रांनो यावरून आपल्याला आपले सर्वांना मार्क कळलेले आहे तर तुम्ही सर्वांनी काय करा की खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क्स किती मिळालेले आहे तुम्हाला ते आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे ते ओके okay, हे नक्की सांगा आपल्या चॅनलला जॉईन आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करा यामधून आपण कट ऑफ वगैरे काढणार नाही या मित्रांनो फक्त आपल्याला एक, एक अंदाज येईल की कोणाला किती मार्क्स मिळालेले आहे आणि आपले मार्क कोणत्या रेंजमध्ये आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन जे होणार आहे त्याच्यानंतर मार्कमध्ये काही फरक पडू शकतो तर तो एक पॉईंट राहणार आहे त्यामुळे फक्त आपल्याला आपले मार्क सांगायचे मी माझे मार्क पण तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो माझे शंभरपैकी सत्याहत्तर प्रश्न बरोबर आहे म्हणजेच मला एकूण जे मार्क्स मिळाले आहे ते मिळालेले आहे एकशे चौपन्न त्यानंतर बघा मित्रांनो आता हे जे एकशे चौपन्न मार्क्स आहे ठीक आहे तर माझा प्रॉपर तेवढा स्टडी नव्हता कारण मी इकडे मेथचा अभ्यास करत आहे पी एस आय मेथचा मात्र तुम्ही जर व्यवस्थित केला असेल आणि तुम्हाला जर चांगला स्कोर असेल तर नक्कीच तुमचे जॉबवर लागण्याची चान्सेस आहे ठीक आहे तर आपल्याला किती मार्क्स मिळाले काय मिळाले फक्त हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि बघा कट ऑफ कोण काय सांगते यावर जास्त विश्वास न ठेवता ठीक आहे तुम्ही पुढच्या अभ्यासाकडे लक्ष द्या कारण क्लर्कच्या बाबतीत तुम्हाला माहीत झालं असेल की क्लर्कचा कट ऑफ किती खाली आलेला होता ठीक आहे कट ऑफ खाली पण येऊ शकतो आणि कट ऑफ वाढू पण शकतो त्यामुळे आपल्याला आपण आपलं काम करून चुकलेलो आहे फक्त आता आपल्याला काय करायचं आहे की मार्क बघायचे आहे कोणाला किती आहे आणि आपल्याला एक रेंज माहीत पडेल की महाराष्ट्रामध्ये मुलांना कोणत्या पद्धतीनं मार्क्स मार्क्स मिळालेले आहे तर म्हणून लवकरात लवकर तुम्ही तुमचे मार्क्स खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल कोणाला किती मार्क्स मिळाले आणि आपण या आपल्या चॅनलवरती पुढची जी नगर परिषद आहे त्याची तयारी चालू केलेली आहे आपल्यासोबत जॉईन राहा आणि येणाऱ्या पेपरसाठी आणि तुमच्या निकालासाठी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच so